नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण शिकत आहोत मराठी व्याकरण, म्हणजेच मराठी ग्रामर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम हा व्याकरणाचा प्रकार शिकलो. आज आपण शिकणार आहोत विशेषण. तर विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. परत एकदा ऐका, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, कोळसा काळा असतो. इथे काळा हा शब्द अधोरेखित केला आहे. कोळशाविषयी तो विशेष माहिती सांगतो आहे, म्हणजे कोळशाचा रंग कसा असतो, काळा असतो. कोळसा काळा असतो. पुढचं उदाहरण बघा, साखर गोड असते. इथे गोड हा शब्द अधोरेखित केला आहे. गोड हा शब्द साखरेविषयी विशेष माहिती सांगतो आहे, म्हणजे गोड हा विशेषण आहे. पुढचं उदाहरण बघा, झाडे हिरवी असतात. तर झाडे कशी असतात? हिरवी असतात, म्हणजे हिरवी हा शब्द झाडांविषयी विशेष माहिती सांगतो आहे, म्हणून हिरवी हा शब्द विशेषण आहे. मित्रांनो, वाक्यात विशेषण हे नामाच्या आधी येते किंवा नामाच्या नंतर देखील येते. नामाच्या आधी येणाऱ्या विशेषणाला अधी किंवा पूर्वविशेषण असे म्हणतात, तर नामाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला विधी किंवा उत्तर विशेषण असे म्हणतात. मित्रांनो, जे विशेषण नामाच्या आधी येते त्याला अधी किंवा पूर्वविशेषण असे म्हणतात. परत एकदा बघा, जे विशेषण नामाच्या आधी येते त्याला अधी किंवा पूर्वविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, हिरवी पाने मला आवडतात. इथे हिरवी हा शब्द अधोरेखित केला आहे. पानांविषयी तो विशेष माहिती सांगतो आहे आणि पानांच्या आधी आला आहे, म्हणून हा अधिविशेषणाचा प्रकार झाला. दुसरे उदाहरण बघा, काळी कोकिळा छान गाते. इथे काळी हा शब्द अधोरेखित केला आहे. नाम कोकिळा आहे, नामाच्या आधी हा विशेष शब्द आलेला आहे. कोकिळाविषयी हा शब्द विशेष माहिती सांगतो आहे, म्हणजे काळी हा शब्द अधी किंवा पूर्वविशेषणाचे उदाहरण आहे. मित्रांनो, जे विशेषण नामाच्या नंतर येते त्याला विधी किंवा उत्तर विशेषण असे म्हणतात. परत एकदा बघा, जे विशेषण नामाच्या नंतर येते त्याला विधी किंवा उत्तर विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, पाने हिरवी आहेत. इथे पाने हे नाम आहे आणि नामानंतर हिरवी हा शब्द आहे. पानाविषयी हा शब्द विशेष माहिती सांगतो आहे आणि पानाच्या नंतर आलेला आहे, म्हणून हिरवी हा शब्द विधी किंवा उत्तर विशेषणाचं उदाहरण आहे. पुढचं उदाहरण बघा, कोकिळा काळी असते. या वाक्यात कोकिळा हे नाम आहे आणि या नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काळी हा नामाच्या नंतर आलेला आहे, म्हणून हे विधी किंवा उत्तर विशेषणाचं उदाहरण आहे. मित्रांनो, आता आपण विशेषणाचे प्रकार अभ्यासूया. विशेषणाचा पहिला प्रकार आहे गुणविशेषण. तर गुणविशेषण म्हणजे काय? जे विशेषण नामाचा कोणताही गुण दाखवते त्याला गुणविशेषण असे म्हणतात. परत एकदा बघा, जे विशेषण नामाचा कोणताही गुण दाखवते
त्याला गुण विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, सचिन हुशार मुलगा आहे. या वाक्यात हुशारा शब्द अधोरेखित केलेला आहे, तर हुशार हा सचिनचा गुण आहे. पुढचं उदाहरण बघा, कारले कडू असतात. कडू हा शब्द अधोरेखित केलेला आहे, तर कडूपणा हा कारल्याचा विशेष गुण आहे. पुढचं उदाहरण बघा, फळे मधुर असतात. या वाक्यात मधुर हा शब्द अधोरेखित केलेला आहे, मधुर हा फळांचा विशेष गुण आहे. पुढचं उदाहरण बघा, आंबा गोड आहे. या वाक्यात गोड हा शब्द अधोरेखित केलेला आहे, गोड हा आंब्याचा विशेष गुण आहे. दुसरा प्रकार आहे संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हणजे काय? ज्या विशेषणाने एखादी संख्या दाखवली जाते त्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. परत एकदा बघा, ज्या विशेषणाने एखादी संख्या दाखवली जाते त्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, एक किलो साखर. या वाक्यात एक हा शब्द अधोरेखित केला आहे, एक हे संख्या विशेषणाचं उदाहरण आहे. पुढचं उदाहरण बघा, तिथे पाच झाडे आहेत. या वाक्यात पाच हा शब्द अधोरेखित केला आहे, पाच हा शब्द झाडांची संख्या दाखवतो, म्हणून हे संख्या विशेषणाचं उदाहरण आहे. पुढचं उदाहरण बघा, त्याने मला 100 रुपये दिले. या वाक्यात 100 हा शब्द अधोरेखित केला आहे, 100 हा शब्द पैशांची संख्या दाखवतो. पुढचं उदाहरण बघा, राजू रोज 3 पोळ्या खातो. या वाक्यात 3 हा शब्द अधोरेखित केलेला आहे, 3 हा शब्द पोळ्यांची संख्या दाखवतो, म्हणून हे संख्या विशेषणाचं उदाहरण आहे. पुढचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. तर सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? जे सर्वनाम विशेषणाचे कार्य करते त्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण म्हणतात. परत एकदा बघा, जे सर्वनाम विशेषणाचे कार्य करते त्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ, ती मुलगी खूप हुशार आहे. या वाक्यात ती हे मुलीविषयी येणारे सार्वनामिक विशेषण आहे. पुढचं उदाहरण बघा, ते झाड आंब्याचं आहे. या वाक्यात ते हे झाडाविषयी येणारे सार्वनामिक विशेषण आहे. पुढचं उदाहरण बघा, ती गाडी धुऊन टाक. या वाक्यात ती हे गाडीविषयी वापरलेले सार्वनामिक विशेषण आहे. पुढचं उदाहरण बघा, ती पर्स किती सुंदर आहे. या वाक्यात ती हे पर्सविषयी वापरलेले सार्वनामिक विशेषण आहे. मित्रांनो, आज आपण विशेषण व त्याचे प्रकार अभ्यासले. असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.